आणि आता एक सावध करणारी बातमी आहे. जर तुम्ही एखादी पावसाळी पिकनिक प्लॅन करत असाल तर नक्की ही बातमी बघा, कारण पावसाळी पिकनिकच्या आयोजनात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा अनुभव मुंबईतल्या अनेक पर्यटकांना येतोय. नेमकी कशी होते ही फसवणूक जाणून घ्या. पिकनिकच्या दरोडेखोरांपासून सावधान. पावसाळी सहलींमध्ये ऑनलाईन फसवणूक. फसव्या जाहिरातींना भुलू नका, सावध रहा. मुलुंडला राहणारा हा आकाश गांधी पावसाळ्यात कुटुंबासोबत लोणावळ्याला जाण्याचा बेत त्यांना आखला. त्यासाठी एखादा बंगला शोधत असताना आकाशला इंस्टाग्रामवर एक जाहिरात दिसली. त्यातल्या नंबरवर आकाशनं संपर्क केला. समोरच्या व्यक्तीनं बंगल्याचे फोटो, सोयीसुविधा, दरपत्रक अशी सगळी माहिती व्हॉट्सअपवर पाठवली. बंगल्याच्या भाड्यापोटी 30,000 रुपयांची रक्कम आगाऊ भरावी लागेल असंही सांगितलं. आकाशनं 20,000 रुपये संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर भरले. पैसे जमा होताच त्या व्यक्तीनं मोबाईल बंद करून टाकला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आकाशनं मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. UPI के थ्रू पेमेंट किया था हमने, तो वो दोनों पेमेंट हो गया. फिर अचानक से बोला कि केयरटेकर का नंबर चाहिए था, कुछ डिटेल्स उधर से बात करनी थी, क्या क्या उधर चाहिए लगेगा, सामान क्या सब चाहिए, उसके लिए पैसे का सब पूछना था. तो केयरटेकर का नंबर नहीं भेज रहे थे. उसके बाद 29 जून को लास्ट मैसेज आया कि मेरे डैड हॉस्पिटलाइज है. और फिर सब जगह से बंद हो गया, फोन स्विच ऑफ हो गया, व्हाट्सएप बंद हो गया. मलबार हिल भागातल्या तरुणीची अशाच प्रकारे 50,000 रुपयांना फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना नुकतीच पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अविनाश जाधव आणि आकाश जाधव अशी या दोघा भामट्यांची नाव आहेत. गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या. आरोपी एका वेबसाईटवर नागरिकांना लोणावळा येथे टूर प्रोग्राम बनवून देतो, तिकडे बंगला आणि इतर व्यवस्था करून देतो म्हणून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचा आर्थिक फसवणूक केलेला असल्या समोर आलेल्या आहेत. यामध्ये मलबार हिल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून पिकनिक दरोडेखोर पर्यटकांना लुबाडतात. त्यामुळे वीकेंड रेनी पिकनिकचा प्लान तुम्ही करत असाल तर काळजी घ्या. खात्रीशीर ॲप वरूनच आर्थिक व्यवहार करा, अन्यथा तुमचाही हिरमोड होऊ शकतो. कोरोनाच्या काळामध्ये अनेक पर्यटन स्थळांना शिथिलता देण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत अशा पर्यटन स्थळांवर पावसाळी पिकनिक प्लॅन करण्यासाठी अनेक सोशल मीडियावर साईट्सचा धुमाकूळ सुरू आहे. अशा परिस्थितीत अशा साईट्सवर ऑनलाईन व्यवहार करताना पर्यटकांनी थोडीशी खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसा मोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे